पुढची बातमी नागपूरमधून. रविवारी एका भरधाव ऑडी कारनं दोन कार आणि एका बाईकला धडक दिली होती आणि ही ऑडी कार आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाची असल्याचं स्पष्ट झालंय. बावनकुळे यांनी स्वतःही कबुली दिली. सुषमा अंधारेंनी आरोप केल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिलंय. बघा, अंधारेंचा बावनकुळेवर आरोप आहे. अपघात हा बावनकुळेंच्या मुलाच्या गाडीने झालेला आहे. 4 ते 5 गाड्यांचा या अपघातात चेंदामेंदा झाला होता. बावनकुळे साहेबांचा मुलगा गाडीत आहे म्हटल्यावर कोण एवढी मोठी रिस्क उचलून कामगिरी करणार आहे बरं. होय, मी थेट चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे यांचं नाव घेते आणि हे माझं स्पष्ट म्हणणं आहे की संबंधित पोलीस स्टेशनने ही गाडी जमा करून या गाडीतली जी माणसं आहेत आणि प्रताप कामदार जो या गाडीचा मालक आहे याला सुद्धा ताब्यात घेणं गरजेचं आहे. माझ्या मुलाच्या नावाने ती गाडी आहे आणि पोलिसांनी पूर्ण चौकशी केली पाहिजे. कोणालाही वेगळा न्याय लावू नये आणि पोलीस इन्क्वायरीमध्ये जे जे दोषी असतील त्यावर ती कारवाई केली पाहिजे. मी कुठल्याही पोलीस यंत्रणेशी आतापर्यंत बोललो नाही. त्यांना जे आढळेल CCTV मध्ये किंवा जे काही त्याच्यामध्ये गुन्हा दाखल होईल तो सर्वांसाठी न्याय सारखा असला पाहिजे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.